शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पावळ्यात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये। गोरगरिबांच्या आरोग्य सेवेतून आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे नाव राज्यभर पसरले आहे। सेवा हा मुख्य उद्देश ठेवून हॉस्पिटल कार्यरत आहे। व्याधीने त्रासलेल्या पीडितांच्या वेदना दूर करण्याचे काम हॉस्पिटलमध्ये केले जात आहे। कृतार्थ आणि सेवाभावाने आरोग्य सेवेचे कार्य सुरू असून सर्वसामान्यांना अद्ययावत आरोग्याच्या सुविधा मिळत आहे। या सेवा कार्यात परिवाराच्या वतीने योगदान देताना समाधान मिळत असल्याची भावना मर्चंट बँकेचे संचालक आनंद राम मुनोत यांनी व्यक्त केली। जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये लालचंद आनंदराम मुनोत परिवाराच्या वतीने आयोजित मोफत कान नाक घसा तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। सारसनगर येथे जैन समाज बांधवांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रेरणेने व त्यांच्या तसेच शांती कुमारजी फिरोदिया ट्रस्ट यांच्या भरघोस आर्थिक सहकार्यातून भव्य व सुंदर अशी स्थानकाची वास्तू निर्माण झाली। त्याच वास्तूसमोर आता 80x50 फुटाचा सुंदर व भव्य असा सभा मंडप साकारण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 14 नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती उपसभापती मीनाताई संजय चोपडा व नगरसेवक विपुल शेटिया यांच्या स्थानिक निधीतून या सभा मंडपाची निर्मिती करण्यात आली आहे। या सभा मंडपाचे लोकार्पण गुरुवारी 10 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:30 होणार आहे। केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य सरकारने अहमदनगर शहराचे अहिल्यानगर असे नामांतरण केल्यानंतर रविवारी महापालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी करत मनपाच्या जुना इमारतीसह इतर कार्यालयांवर अहिल्यानगर असे नाव टाकले। मात्र 8 ऑक्टोबर रोजी रात्री मनपा कार्यालयावरील नाव पुसून टाकण्यात आले। ही बाब निदर्शनास आल्यानंतर बुधवारी हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने महापालिकेत आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। नाव का पुसले असा जाप आंदोलकांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारला। नामांतराबाबत राजपत्र प्रसिद्ध झालेले आहे, त्यामुळे महापालिका प्रशासन टप्प्याटप्प्याने सर्व अभिलेखनामध्ये बदल करत आहे। 3 दिवसापूर्वी जुने मनपा कार्यालयावर साध्या पद्धतीने अहिल्यानगर हे नाव टाकले होते। कार्यालयाची रंगरंगोटी करताना हे नाव पुसले जाऊ नये यासाठी आणखी चांगल्या पद्धतीने परत नाव टाकण्यासाठी तात्पुरते हे नाव पुसले असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले। तसेच त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। जिल्हा रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या गुन्ह्यातील संशयिताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। तोफखाना पोलिसांनी संशयित म्हणून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते। चौकशी दरम्यान त्याची प्रकृती पाहता अटक न करता पोलिसांनी नोटीस देत त्याला मंगळवारी रात्री सोडून दिले होते। या मृत्यू प्रकरणी भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। योगेश बबन बनकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे। नगर शहर आणि परिसरात बुधवारी पावसाने हजेरी लावली। नगर शहरातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। जिल्ह्याच्या काही भागात आगामी 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। इस त्योहार अपने घर कुछ जाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रूपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड, 0 इंटरेस्ट EMI 36 महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड नवीपेट और सावेडी में भी।
शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।